अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील वाघारी येथे आईस्क्रीम कोन निर्मिती व कुल्फी निर्मिती कारखान्याचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत वाघारी येथील युवा उद्योजक दीपक निरंजन उंबरकर यांनी PMFME योजनेच्या माध्यमातून 40 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून सदर आईस्क्रीम कोन निर्मिती प्रकल्प सुरू केलेला आहे। यात त्यांनी स्वतः 50 लाखाची गुंतवणूक केली आहे। या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, माजी पंचायत समिति सभापति छगन झालटे, तालुका कृषि अधिकारी डॉक्टर अभिमन्यु चोपड़े, मंडल कृषि अधिकारी धनश्री चास्कर, सरपंच माया खोनगारे, उपसरपंच संदीप सरताळे, ग्रामसेवक भास्कर महाजन, कृषि पर्यवेक्षक SH चिमणकारे, कृषि सहायक ईश्वर कोळी व वाघारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हा संसाधन व्यक्ति रवींद्र गुजर यांनी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील नागरिक बंधू भगिनींनी तसेच महिला पुरुष बचत गट शेतकरी कंपन्या यांनी घ्यावा असे आवाहन केले आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।